16 आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशन बद्दल, शिवसेना पक्षाच्या गटनेत्याबद्दल, या सगळ्या गोष्टी 11 तारखेला पर्यंत प्रलंबित ठेवण्याबाबतचा निर्णय दिला होता। काल अचानकपणे उपसचिवाने जे पत्र पाठवलं त्यात गटनेता म्हणून जी मान्यता एकनाथ संभाजीराव शिंदे यांना दिली आणि अजय चौधरी यांची तात्काळ रद्द केली किंवा प्रतोद म्हणून माझी रद्द केली, खऱ्या अर्थाने लोकशाहीचा हा खून आहे। याचं कारण लोकशाहीची पायमल्ली करून तांत्रिकदृष्ट्या विधिमंडळाच्या कामकाजाला नियमबाह्य छेद देऊन या सगळ्या गोष्टी दबावाखाली होत आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेड्यूल 10(4)(a) नुसार जे 40 आमदार यांनी पूर्णपणे ज्या पद्धतीचं पक्षांतर केलेलं आहे ते गट म्हणून बसू शकत नाही, त्यांना कुठच्या तरी राजकीय पक्षात मर्ज व्हावं लागेल। परंतु हे न करता विधिमंडळाचे सगळे नियम आणि लोकशाहीचे सगळे नियम धाब्यावर ठेवून ज्या पद्धतीने या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये दबाव तंत्र वापरून लोकशाही वापरली जाते हे खऱ्या अर्थाने लोकशाहीची हत्या होते असं माझं प्रामाणिक मत। सोळा विधायकों का मोशंस सुप्रीम कोर्ट में पेंडिंग है, 11 तारीख को उस पर चर्चा होगी। कल जिस तरह से गटनेता और व्हीप को उन्होंने सम्मति दी दबाव तंत्र का इस्तेमाल करके, उसके बारे में हमने कोर्ट में जाकर आज पिटीशन दर्ज किया, वो भी हम 11 तारीख को रखा है। और इसी तरह से शेड्यूल 10(4)(a) के अनुसार इस पूरे तांत्रिक मुद्दे को कहीं ले जाकर दबाव तंत्र से जो काम अनधिकृत तरीके से किया जा रहा है, मैं यही कहूँगा कि महाराष्ट्र में लोकशाही की हत्या हो रही है, लोकशाही की पायमल्ली हो रही है और जो काम इस तरह से हो रहा है हमें विश्वास है कि यहाँ पर माननीय सर्वोच्च न्यायालय हमें न्याय देगा। सुनील प्रभु जी, काल विधानसभा अध्यक्षांच्या निवडीपर्यंत बांगर उद्धव ठाकरेंबरोबर होते, शिवसेनेबरोबर होते, तुमच्या शिवसेनेबरोबर होते, आज असं नेमकं काय झालं की ते एकनाथ शिंदेंबरोबर गेले? असं आहे की काय झालं हे बांगरनंच विचारलं पाहिजे, त्याबद्दल मला माहिती नाही। पण मी म्हटलं ना की लोकशाहीची पायमल्ली करून दबाव तंत्र वापरून साम दाम दंड भेद वापरून ज्या पद्धतीचं काम चाललंय त्यातला हा एक भाग आहे। प्रभूजी, प्रभूजी, इसी पे मेरा सवाल है कि आपके जो बचे विधायक है उनको अलग अलग तरह की धमकी दी जा रही है, उनकी बिजनेस में इन्वॉल्व है, वहाँ पे कार्रवाई की धमकी दी जा रही है और वापस यहाँ। मैं इसीलिए कह रहा हूँ कि महाराष्ट्र में लोकशाही की हत्या हो रही है, ये महाराष्ट्र की 22 करोड़ जनता देख रही है और 5 साल के बाद सबको चुनाव में सामने जाना पड़ता है। ये हत्या जो कुछ कर रहे हैं, जो लोग कर रहे हैं, जो पार्टियां कर रही है, उनको पता चलेगा, लोकशाही में उनको जनता ही सबक सिखाएगी। प्रभूजी, तुझे असं वाटतं की जे 15 आमदार शिल्लक आहेत तेवढे तरी इंटॅक्ट राहतील का उद्धव ठाकरेंबरोबर? असं आहे की ज्यांना पक्षप्रमुखांवरती विश्वास आहे आणि न्यायालयाची लढाई आम्ही निश्चित जिंकणार आहोत, त्यामुळे ज्या मतदारांनी आम्हाला या ठिकाणी न्याय दिला त्यांच्या सोबत राहून हे सगळे आमदार आमच्या सोबत राहतात। एक सवाल हिंदुत्व को लेकर है, एक सवाल हिंदुत्व को लेकर है, माँ काली की एक तस्वीर सिगरेट पीते हुए दिखाया गया है एक फिल्म में, इसको लेकर काफी बवाल मचा हुआ है, इस पर क्या कहना? मैंने फिल्म देखी नहीं है, इसके लिए पोस्टर है सर, एक पोस्टर है, मैं देखा नहीं है पोस्टर, तो उसके बारे में कोई भी जवाब देना अच्छा नहीं। अच्छा सुनील जी, आमदारांची बैठक होणार आहे आता अशी माहिती मिळते? बैठक आता होतच राहतात, पक्षप्रमुख म्हणून ते उद्धवजी आम्हाला बोलवतात, त्यानुसार आम्ही जातो, आमची रणनीती ठरलेली आहे, त्याप्रमाणे सगळे आमदार मिळून आम्ही काम करू। एवढंच नाही तर शिवसेना पक्ष संघटना पूर्णपणे पक्षप्रमुख आमच्या सोबत आहेत आणि महाराष्ट्रातली 13 कोटी जनता देखील आमच्या सोबत आहे। अरे हिंदुत्व का मुद्दा जो है वो शिवसेना आगे लेके जा रही है, जब वक्त आएगा तब हम रिटेलिएशन देंगे।